कोरबना तालुका कांग्रेस कमेटी की ओर से गुरुवार को महावितरण कंपनी के भोंगड़ कारोबार के विरोध में कोरबना के बस स्थानक परिसर में चक्का जाम आंदोलन किया गया। जोरदार हुई बारिश के कारण गांव और खेत में लगे बिजली के पोल, खेत पंप के ट्रांसफार्मर और फ्यूज फेल हो गया है, उसे तुरंत ठीक कराया जाए। बार बार निर्देश देने पर भी इसमें बदलाव नहीं किया गया, इसे बदला जाए। गोविंदपुर के किसान रामरतन मड़ावी के फॉर्म पंप का 16 एचपी का ट्रांसफार्मर खराब है, उनके बिजली बिल का भुगतान नहीं किया गया है, उन्हें नया ट्रांसफार्मर लगाकर नहीं दिया गया है, वे तत्काल लगा दिया जाए, आदि मांगे चक्का जाम आंदोलन के माध्यम से की गई। चक्का जाम आंदोलन के समय तालुका कांग्रेस कमेटी के अध्यक्ष उत्तम राव पेचे, जिला बैंक के संचालक विजय राव बावने, पूर्व उपसभापति संभाजी कोबे, सुरेश मालेकर, भावराव चौहान, गणेश गोड़े, मनोहर चन्ने, यादव दरने इन आदि के साथ बड़ी संख्या में कांग्रेस कार्यकर्ता उपस्थित थे। आज या ठिकाणी जे आज आपण विद्युत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या विरोधात जे आंदोलन करत त्याचं मुख्य कारण म्हणजे मागच्या महिन्यामध्ये जे चक्रीवादळ झालं होतं, चक्रीवादळामध्ये गावागावातले पोल गेले, त्याच्याबरोबर कैयक शेतकऱ्यांचे शेतीचे पोल गेले आणि शेतीच्या पोलबाबत गावातल्या पोलबाबत तर त्यांनी थोडी बहुत तरी पे केली, परंतु शेतीच्या पोलबाबत कैयक शेतकरी म्हणजे त्यांचे पंप बंद आहे, त्यांचे ओलीत बंद आहेत, त्यांच्या पिकाचं नुकसान झालं आहे, या साऱ्या गोष्टीसाठी आम्ही अनेकदा आपल्या शिंदे साहेबांशी बोललो, शिंदे साहेबांना सांगितलं, पेचे साहेबांनी निवेदन दिलं, या साऱ्या गोष्टीवर त्यांनी लक्ष केलं नाही। दुसरं असं जे आता पारडी फिडर आहे, पारडी फिडरवरून इकडे परसोळा आणि इकडे हातलोणी म्हणजे या भागामध्ये जी काही लाईन आहे ती एक दिवस राहते, दोन दिवस राहत नाही, एक दिवस राहते, दोन दिवस राहत नाही, त्यामुळं शेतकरी आणि गावातील रहिवासी परेशान आहेत। एमएसईबीचं जे काही लक्ष पाहिजे, जे काही माणसं पाहिजे गावागावामध्ये, त्या ठिकाणी माणसं नाही। आज हातुनीसारख्या ठिकाणी बाई म्हणून बाईला लाईनमन म्हणून दिलं, आता बाईला लाईनमन म्हणून दिलं तर ती कशी काय काम करेल, हा एक मोठा प्रश्न आहे। म्हणून आमची विनंती आहे शिंदे साहेबांना की त्यांनी आमच्या ज्या काही मागण्या आहे, ज्या गावागावातले जे काही प्रश्न आहे, ते प्रश्न एमएसईबी बाबतचे ते त्यांनी संपूर्ण सॉल्व करून द्यावं। पेचे साहेबांनी आत्ता सांगितलं की गावागावातल्या डीपी असल्या किंवा शेतकऱ्याच्या ज्या डीपी आहे त्या पुऱ्या खुलेआम आहे, त्याला कुठलाही म्हणजे ताला नाही किंवा त्याच्या त्याला कोणताही कब्जा नाही, आणि ते फ्यूज कोण काढते, फ्यूज कोण हे करते याबाबतची कोणतीही कल्पना नाही। त्याच्यामुळं सारं आज जर पाहिलं तर संपूर्ण शेतातले पोल वाकलेले आहे आणि याचं मेंटेनन्स करण्यासाठी एमएसईबी तयार नाही। आता शासन म्हणतं की बा संपूर्ण शेतकऱ्याचं वीज बिल माफ केलं, पण वीज बिल माफ केलं या जर प्रश्नावर जर आपण उतरलो तर असा कोणताही शासनाचा जी आर आलेला नाही की शेतकऱ्याचं वीज बिल माफ झालेलं आहे, आणि याच्यानंतर ॲग्रिकल्चर पंपाचे बिल घेणार नाही याबाबत लेखी शासनाने कोणतंही आम्हाला निवेदन दिलं नाही किंवा जी आर दिलेलं नाही। त्याच्यामुळे आम्ही आज वैतागून त्यांना अल्टिमेटम दिला आजच्या 12 वाजेपर्यंत, परंतु त्यांनी कोणत्याही आमच्या निवेदनानुसार काम केलं नाही। त्याच्यामुळे आज आम्ही या ठिकाणी चक्काजाम करतो आणि आमचे आणि शेतकऱ्याचे प्रश्न जोपर्यंत सुटणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हटणार नाही। एमएसईबीला 11/7/2024 आम्ही एक निवेदन दिलं, त्याच्यामध्ये आम्ही 7 दिवसात त्यांना अल्टिमेट दिलं का 18 तारखेपर्यंत आमच्या शेतकऱ्यांचे विद्युत पोल जे पडलेले आहे अतिवृष्टी आणि हव्या पाण्यामुळे 7/5/2024 एक तालुक्यामध्ये एक वादळ निर्माण झालं आणि त्या वादळामध्ये शेतकऱ्यांच्या विद्युत पोल पडले, तुटले, आणि त्या संदर्भामध्ये वारंवार एमएसईबीला शेतकरी गेले, मी स्वतः गेलो, भावनेसाहेब गेले, पूर्ण आमची कमिटी जाऊन त्यांना विनंती केली, परंतु त्यांना कसल्या प्रकारचा घाम फुटला नाही आणि आज करतो उद्या करतो असे ते करत करत इथपर्यंत आले। सांगायचं तात्पर्य असं का तालुक्यामध्ये बरेचशा शेतकऱ्यांचे पोल तुटलेले आहे, विद्युत खांब पडलेले आहे, ते म्हणतात का तुम्ही विद्युत बिल भरा आणि त्यानंतरच आम्ही तुमचं काम करू असं त्यांचं पुढशी येतील आमच्या ते योगेश्वर पाटील बोर्डे आणि इतर त्यांचे शेतकरी यांनी विद्युत बिलाचे बिल भरलं, परंतु तिथे तिथे अजूनही परंतु तिथले पोल उभे झाले नाही। असे बरेचसे शेतकरी आहेत तालुक्यामधले का त्यांचे पोल उभे झाले नाही,
ते ट्रान्सफॉर्मर आहे, ते ट्रान्सफॉर्मरचे फ्युजासुद्धा नाही का, बरेच वर्षापासून नाही का त्या बिनकामी झालेल्या आहे, तिथे फ्युजासुद्धा नाही आहे, त्या संदर्भातसुद्धा आम्ही तसं निवेदन दिलं, परंतु या एम एस सी बीला कसल्या प्रकारची जाग आली नाही. अल्टिमेटचा कार्ड संपला, आज 12 वाजताचा आम्ही टायमिंग दिला होता आणि काम न केल्यामुळे आम्ही हे आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीने विजयराव भावने साहेबांच्या यांच्या अध्यक्षतेखाली समा पाटील कोवे, भाऊजी पाटील चव्हाण, गणेशभाऊ गुढे, रसूल पटेल, सुरेश पटेल मालेकर, अनिलभाऊ गोंडे आणि संपूर्ण तालुक्यामधले आमचे जे तोलामोलाचे जे कार्यकर्ते आहेत, नेते मंडळी आहे, यांच्या माध्यमातून आज आम्ही शेतकऱ्यांच्या आंदोलन शांततेत कसल्या प्रकारची इजा न पोहोचता आम्ही असे आंदोलन इथं करीत आहोत. सी टी व्ही के लिए प्रतिनिधि मनोज गोरे की रिपोर्ट.